ओमायक्रॉनचे काल राज्यामध्ये 85 नवीन संसर्ग असणारे रुग्ण आढळलेले आहेत. याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपण जे कम्युनिटी सर्व्हिलन्स सुरू केला होता मुंबई आणि पुण्यामध्ये, तर त्याच्यामधले 38 रुग्ण असे आहेत की जे आपण कम्युनिटीच्या सर्वेक्षणातून उचललेले होते त्यांचे नमुने, आणि त्यांच्यामध्ये प्राथमिकदृष्ट्या तरी आंतरराष्ट्रीय प्रवासाचा कोणता इतिहास नव्हता नाही. आपण कदाचित अजून त्यात सखोल माहिती आपल्याला घ्यावी लागेल, परंतु एक गोष्ट खरी आहे, याचा अर्थ असा आहे की आपल्या समाजामध्ये ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग दिसतो आहे असं म्हणायला या रिपोर्टमुळं निश्चितपणे जागा आहे. आणि त्यातली चांगली गोष्ट अशी आहे की ओमायक्रॉनचा संसर्ग जो आहे तो दिसतोय अत्यंत सौम्य स्वरूपाचा. जसं काल मुंबईमध्ये 2500 जास्त रुग्ण आढळले, परंतु त्यांच्यामध्ये मुख्यत्वे लक्षणविरहित रुग्ण जे आहेत ते अधिक होते. त्याच्यामुळं ही गोष्ट चांगली आहे की लक्षणं सौम्य आहेत, रुग्णालयामध्ये भरती होण्याचं प्रमाण कमी होतं आहे, मृत्यूचं प्रमाण कमी होतं आहे, परंतु तरी देखील हा संसर्ग वाढू नये याच्याकरता आपण सगळ्यांनी कोविडच्या अनुषंगानं जे एक अनुरूप असं वागणं आहे ते अंगीकारण्याची गरज आहे. ते डूज आणि डोंट्स आपण अगदी मनापासून फॉलो करण्याची गरज आहे.